ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपये वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमध्ये संत कबीरदास अकादमीची पायाभरणी. भारतासह इतर देशांनी 4 नोव्हेंबरपर्यंत इराणकडून तेल आयात थांबवली नाही तर त्यांच्यावर निर्बंध लादण्याचा अमेरिकेचा इशारा. राज्यात 1.5 किलोपेक्षा जास्त किराणा मालाच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या वापराला परवानगी, पर्यावरण मंत्री रामदास कदम. शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना बँकांनी संवेदनशीलता दाखवावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल आणि इंटरनेट सुविधेत वाढ करण्यासाठी लवकरच आणखी 184 मोबाईल टॉवर उभारले जाणार. आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का, दक्षिण कोरियाकडून 2-0 पराभूत. नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वित्तमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम चालवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉलच्या खरेदीलाही मान्यता देण्यात आली, तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना पुरवठा केला जाणाऱ्या इथेनॉलच्या भिन्न प्रकारच्या किमतीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. ओदिशातल्या चंदीखोल आणि कर्नाटकातल्या पडूर इथं 6.5 मिलियन मेट्रिक टन क्षमतेच्या तेलविहिरी उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या दोन्ही तेलविहिरींच्या नियंत्रणासाठी एकीकृत नियंत्रण प्रणालीची व्यवस्था केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठ अनुदान आयोगाऐवजी आता उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात मगहर इथं आयोजित कबीर महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. संत कबीराच्या 500व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या या 2 दिवसीय महोत्सवात देशभरातले कलाकार लोकसंगीत, नृत्याचे कार्यक्रम तसंच संगीत नाटकं सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संत कबीर गुफेला भेट देतील, तसंच कबीराच्या समाधीस्थळावर जाऊन आदरांजली वाहतील. कबीर अकादमीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या अकादमीत कबीराच्या जीवनकार्याचा आढावा तसंच त्यांच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. भारत आणि इतर सर्व देशांनी 4 नोव्हेंबरपर्यंत इराणकडून तेल आयात करणं थांबवावं, अन्यथा त्यांच्यावर निर्बंध घातले जातील असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. निर्बंधांतून कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराक आणि सौदी अरेबियानंतर भारताला तेल पुरवठा करणारा इराण हा तिसरा मोठा देश असून एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या काळात इराणनं भारताला 18.4 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला. जम्मू काश्मीरमधले ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत सहभागी झालेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. यातला एक जण लष्कर ए तैयबाचा फरारी दहशतवादी पाकिस्तानी नागरिक नवीद जट्टा आहे, तसंच आणखी 2 स्थानिकांचा यात सहभाग आहे असं पोलिसांनी सांगितलं. सध्या पाकिस्तानात राहणाऱ्या एका ब्लॉगरचा या हत्येत सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यात 1.5 किलोपेक्षा जास्त किराणा मालाच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या वापराला परवानगी दिल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल केली. यासंबंधीचं परिपत्रक लवकरच काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. मात्र किरकोळ दुकानदार आणि उत्पादकांना प्लास्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावावी लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं. उत्पादकांनी फेरप्रक्रिया प्रकल्प आणि प्लास्टिक जमा करण्यासाठी केंद्र उभारणं बंधनकारक आहे असं ते म्हणाले. 23 जूनपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीला व्यापारी आणि प्लास्टिक उत्पादकांनी विरोध केला होता.
महिला सक्षमीकरणाबरोबरच वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वनसमृद्धी योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेमध्ये मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला वृक्ष लागवडीसाठी मदत केली जाणार आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी 2 लाख शेतकरी कुटुंबांना होईल असा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तीर्थक्षेत्री येणाऱ्या भक्तांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी अक्कलकोट नगर परिषदेला यात्राकर अनुदान लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी रुपये वितरित केले जातील. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या फेररचनेलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. 530 कोटी 4 लाख खर्चाच्या या योजनेचा लाभ 11,820 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे याचं भान ठेवून बँकांनी काम करावं, कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत काल झालेल्या विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून शेतकऱ्यांना बी बियाणं खतं घेण्यासाठी वित्तीय सहाय्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप वेळेत झालं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत पीक कर्ज देण्यासंदर्भात जो निर्णय झालाय त्याचं पालन सर्वच बँकांनी करणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच 184 अतिरिक्त मोबाईल टॉवर्स उभारले जाणार आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी केंद्रीय वाणिज्य व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे ही माहिती दिली. जिल्ह्यात राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रभू यांनी सिन्हा यांना पत्र लिहिलं होतं. तसंच जिल्ह्यातल्या 368 ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँडद्वारे जोडणी केली जाणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकेल. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातल्या 365 ग्रामपंचायतींमध्येही आधुनिक ब्रॉडबँड सुविधा पुरवण्यात येईल अशी माहिती सिन्हा यांनी दिली. तरुणाईला व्यसनांच्या विळख्यापासून वाचवण्यासाठी धडपडणारी महाराष्ट्रातली एक ठळक संस्था म्हणजे नशाबंदी मंडळ. संत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली ही संस्था गेल्या 60 वर्षांपासून राज्यभरात व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करते आहे. नैराश्य, एकटेपणा, तणाव अशा मानसिक कारणांमुळे व्यसनाची वाट धरणाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था प्रयत्न करतेच. त्याखेरीज उत्सवांना व्यसनविरहित स्वरूप पुन्हा मिळवून देण्यासाठी जागृतीही घडवून आणते. तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आता काही महाविद्यालयांनीही नशाबंदी मंडळाचं सहकार्य घ्यायला सुरुवात केली आहे. पथनाट्य, भित्तीचित्र, मेळावे, संपर्क आणि संवाद अशा निरनिराळ्या माध्यमातून जनजागृतीचं काम करणाऱ्या या संस्थेनं गेल्या वर्षभरात 750 व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यात यश मिळवलंय. या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट लाभनिरपेक्ष संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर जगातलं सर्वात उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातल्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय. राष्ट्रपती भवनात काल या 5 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या विद्यार्थ्यांचे एव्हरेस्ट सफरीतले विविध किस्से राष्ट्रपतींनी जाणून घेतले. चंद्रपूर जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि चंद्रपूर प्रशासनाच्या वतीनं मिशन शौर्य या कार्यक्रमांतर्गत आदिवासी आश्रमशाळेच्या 50 विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. पुढे वेगवेगळ्या चाळण्यांनंतर अंतिम फेरीत 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातल्या 5 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टची खडतर मोहीम पूर्ण केली. त्यांच्या या धाडसाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात देखील घेतली. बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांनी केलेल्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना काल जामीन मंजूर झाला. विशेष न्यायाधीश आर एन सरदेसाई यांनी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर मराठे यांची मुक्तता केली. रिझर्व्ह बँकेचे नियम डावलून डीएसके यांच्या अनधिकृत कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मराठे यांच्यासह बँकेच्या 6 अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. पोलिसांनी रिझर्व्ह बँकेला न कळवता ही कारवाई केल्यामुळे मराठे यांना जामीन मिळावा असा दावा त्यांच्या वकिलानं केला होता. सांगली, मिरज, कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आणि वसई विरार शहर महानगरपालिकेतल्या प्रभाग क्रमांक 97 पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलाय. या निवडणुकीसाठी येत्या 1 ऑगस्टला मतदान होणार आहे. त्या अनुषंगानं निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज 4 ते 11 जुलै या काळात स्वीकारले जातील.
12 जुलैला अर्जांची छाननी होईल. 17 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतमोजणी 3 ऑगस्टला होणार आहे. जीपीएस प्रणालीचा अनेक गोष्टींसाठी उपयोग होत असतो. नागपूर महानगरपालिकेनंही अधिकाऱ्यांमध्ये वक्तशीरपणा येण्यासाठी त्यांना जीपीएस आधारित घड्याळं दिली आहेत. सरकारी कार्यालयात कामासाठी गेल्यावर अनेक कारणांमुळे कामं रेंगाळत राहण्याच्या तक्रारी नागरिक करत असतात. बऱ्याचदा कर्मचारी जागेवर नाहीत, ते गैरहजर आहेत, अधिकारी कामच करत नाहीत असा सूर असतो. यावर नागपूर महानगरपालिकेनं नामी शक्कल लढवली आहे. मनपा आयुक्तांसह 32 विभाग प्रमुखांना जीपीएस घड्याळं देण्यात आली आहेत. आधुनिक तंत्रावर आधारित असणाऱ्या या घड्याळांमुळे अधिकारी कुठे आहेत याची माहिती तर मिळतेच, शिवाय एकमेकांशी संवादही साधता येतो. तसंच ही घड्याळं हजेरीपटाप्रमाणे सुद्धा कार्य करतात. याचा मुख्य जे उद्देश आहे ते असा म्हणजे कोणावर नजर ठेवणे नसून एक अधिकाऱ्यांमध्ये एक अशी आत्मविश्वास पैदा करणे, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा तसा आत्मविश्वास पैदा करणे, तसेच अधिकाऱ्यांना जे आपण कन्सेप्ट म्हणतो की वेन यू लीड बाय एक्झाम्पल, म्हणून आमचे अधिकारी अगोदर हे घडी वापरणार आहे आणि त्याच्यानंतरच कोणत्याही कर्मचाऱ्यांना वापरण्याचं आपण याबाबतीत सांगणार आहोत. आता आपण अगोदर बायोमेट्रिक हजेरी घेत होतो, आता या घड्याळच्या माध्यमातून एकदा माणसाने त्याचे स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश केला की लगेच ऑटोमॅटिक त्याची हजेरी रेकॉर्ड होणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त लागावी म्हणून नागपूर महानगरपालिकेनं गेल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर जीपीएस युक्त घड्याळं दिली होती. सफाई कर्मचाऱ्यांनंतर आता अधिकाऱ्यांना अशी घड्याळं देण्यात आली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जे रोजचे कामं असतात ते महत्वाचे कामं म्हणजे नागपूर महानगरपालिकेची पडतात आणि अशा प्रसंगी जर अधिकारी कर्मचारी जर जागेवर उपस्थित नसेल तर त्यावेळी त्यांची अडचण होते. नगरसेवकांना सुद्धा अनेक वेळी काही महत्वाचे विषय नागरिकांच्या समस्येच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी भेटायचं असलं जर अधिकारी जागेवर नसेल तर त्यावेळी त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा नगरसेवकांना नागरिकांना अडचण होते. हे एक योग्य पाऊल आहे असं मला वाटते आणि सर्व जे अधिकारी आहे ज्यांना उत्तम काम करायचं आहे त्यांना ह्या योजनेच्या माध्यमातून कुठलीही अडचण राहू नये असा माझा समज आहे. जीपीएस युक्त घड्याळं देऊन अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणं आणि महापालिकेचं काम उत्तम व्हावं या उद्देशानं उचललेल्या या पावलामुळे सरकारी कार्यालयातली आपली कामं वेळेत होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 3 वर्षात मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातली अभिनव आणि उत्तम यंत्रणा तयार केली आहे. मुंबई पोलिसांकडे असलेल्या या यंत्रणेच्या वापरातून पोलीस दलानं आपली कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवावी, त्याचबरोबर विविध परिस्थितीत काम करताना पोलिसांनी स्वतःमधली संवेदनशीलता जागरूक ठेवावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पोलीस दलाच्या वतीनं डायल 100 या अत्याधुनिक यंत्रणेचं तसंच विविध उपक्रमांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पोलीस माहिती यंत्रणा, एम पासपोर्ट, संवाद ऍप्स, ट्विटर हँडल, मोबाईल सर्व्हिलन्स वाहनं आणि इतर उपक्रमांचं लोकार्पण यावेळी झालं. तसंच पोलीस दिदी आणि मुंबई पोलीस फाउंडेशनच्या लोगोचं अनावरणही मुख्यमंत्र्यांनी केलं. न्यूयॉर्कनंतर पोलीस फाउंडेशन तयार करणारं मुंबई पोलीस दल हे पहिलंच पोलीस दल आहे. या माध्यमातून पोलिसांना अनेक नवनव्या उपक्रम आणि सुविधा देण्यात येणार आहेत. नेदरलँडमध्ये ब्रेन इथं काल झालेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं भारताचा 3-2 असा पराभव केला. पाकिस्तान आणि अर्जेंटिनाला नमवून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं चुरशीची लढत दिली, मात्र शेवटच्या क्षणी हरमनप्रीतनं गोलसाठी उडवलेला चेंडू अडवला गेल्यानं 2018 चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतला पहिला पराभव भारताला पत्करावा लागला. आता तालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या तर भारत आणि हॉलंड दुसऱ्या स्थानावर आहेत. आज भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे. रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीवर बाद फेरीतच गारद होण्याची नामुष्की उडवली. दक्षिण कोरियानं जर्मनीला 2-0 असं हरवून एकच खळबळ उडवून दिली. 4 वेळा विजेतेपद पटकावलेला जर्मनीचा संघ 1938 नंतर पहिल्यांदा स्पर्धेतून बाद फेरीतच बाहेर पडलाय. फ गटातून स्वीडन आणि मेक्सिको यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. काल झालेल्या सामन्यात स्वीडननं मेक्सिकोला 3-0 असं नमवलं तर विजयामुळे स्वीडननं 3 गुणांची कमाई करत एकूण गुणसंख्या 6 वर नेली आणि एकूणच गोल फरकही 3 वर नेला.
मेक्सिकोचेही 6 गुण झाले, मात्र या पराजयानं एकूण गोलफरक उणे 1 आल्यामुळे मेक्सिकोला गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. डब्लिन इथं भारत आणि आयर्लंडमध्ये काल झालेल्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं डब्लिनचा 76 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 5 बाद 208 धावा केल्या. सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 160 धावांची भागीदारी केली. रोहितनं शानदार 97 तर धवननं 74 धावा केला. 209 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडचा संघ केवळ 132 धावाच करू शकला. भारताच्या कुलदीप यादवनं 4 तर युजवेंद्र चहलनं 3 गडी बाद केले. कुलदीप यादव सामनावीर ठरला. 2 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना आज होणार आहे. हवामान. उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातल्या उत्तरेतल्या काही भागात मान्सून पोहोचलाय, तर पुढच्या 24 तासात दिल्लीत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामानशास्त्र विभागानं दिलाय. कोकण आणि गोवा, कर्नाटक किनारपट्टी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये संपूर्ण आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या इशाऱ्यामुळे विविध नदी खोऱ्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं जलसंपदा मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसानं उसंत घेतली. काही जिल्ह्यांमध्ये मात्र अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. सांगली जिल्ह्यात पश्चिम भागात पाऊस बऱ्यापैकी झाला असून ऊस आणि भाताच्या लावणीला वेगानं सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री चांगला पाऊस झाला. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमध्ये संत कबीरदास अकादमीची पायाभरणी. भारतासह इतर देशांनी 4 नोव्हेंबरपर्यंत इराणकडून तेल आयात थांबवली नाही तर त्यांच्यावर निर्बंध लादण्याचा अमेरिकेचा इशारा. राज्यात 0.5 किलोपेक्षा जास्त किराणा मालाच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या वापराला परवानगी, पर्यावरण मंत्री रामदास कदम. शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना बँकांनी संवेदनशीलता दाखवावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल आणि इंटरनेट सुविधेत वाढ करण्यासाठी लवकरच आणखी 184 मोबाईल टॉवर उभारले जाणार. आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का, दक्षिण कोरियाकडून 2-0 पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.